गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी मॅथमॅटिक्स स्टँडर्ड वन टेक्स्टबुक काढायचं आहे आणि त्यातील पेज नंबर थर्टी टू बघायचं आहे लेटस्ट लर्न सबट्रॅक्शन आपल्या लेसनचं नेम काय आहे लेटस्ट लर्न सबट्रॅक्शन मागील तासाला आपण ॲडिशन बघितली होती ॲडिशन मीन्स बेरीज करणे म्हणजेच वाढवणे एकत्र करणे एकूण टोटल या सर्वांचं मिनिंग काय होतं ॲडिशन पण सबट्रॅक्शनचं मिनिंग काय होतं वजा करणे म्हणजेच कमी करणे काढून टाकणे एका संख्येतून म्हणजेच मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करणे आणि आलेलं जे नंबर असेल ते आपलं ॲन्सर असेल समजलं त्यानंतर बघा तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे काय आहे इथे एक बॉय आहे एक गर्ल आहे आणि त्यांच्या पुढे टेबलवरती काय आहे प्लेट आहे प्लेटमध्ये काहीतरी दिसत आहे इथेसुद्धा एक मुलगा आहे एक मुलगी आहे बघा ते कोण आहेत बघा बरं यश हॅड थ्री जामुन्स, जामुन्स. जामुन्स ही गेव टू जामून्स टू रमा हाऊ मेनी जाम जामूनस डज ही हॅव नाऊ बघा हा यश आहे आणि ही कोण आहे रमा आणि यशकडे किती जामून जामुन्स आहे थ्री त्याने दोन जामून कोणाला रमा दिले रमाना दिले कोणाला दिले बघा रमाच्या आता दोन जामून आहेत यशने दोन जामून रमाना दिले हाऊ मेनी जामून डज ही हॅव नाऊ आत्ता यशकडे किती जामून राहिले बघा इथे एक्झाम्पल स्वरूपात दिलेलं आहे बघा थ्री जामुन्सपैकी जामुन टू जामून रमाला दिने यशने म्हणजे हे दिले काढून टाकले म्हणजे दिले म्हणजे त्याच्यावरती काय केलं आहे रेषा दिलेल्या आहेत ते काढून टाकले थ्रीमधून टू मग थ्री मायनस हे चिन्ह वजा बाकीचं असतं लक्षात ठेवायचं आहे थ्री मायनस टू इज इक्वल टू बरोबरच्या चिन्हाला इज इक्वल टू मग थ्री थ्री बोटं काढा एक आताची आणि त्यातून दोन बोटं कमी करा किती राहिले वन सर्वांनी करून बघायचं आहे आपल्या हाताच्या बोटांवरती समजलं हे एक्झाम्पल सर्वांना समजलंच असेल बघा तुम्हाला हे जे पिक्चर दिसत आहे तुम्हाला काय काय दिसत आहे सांगा बरं नदी आहे नदीच्या काठावरती फ्रॉग आहेत बसलेले किती आहेत फोर एक पाण्यात उडी टाक एकाने पाण्यात उडी टाकलेली आहे टाक चला तर मग आपण काय विचारलेलं आहे बघूया डीड यू ऑब्झर्व दिस पिक्चर तुम्ही हे चित्र पाहिलं का फाईव्ह फ्रॉक्स वेअर ऑन अ रिव्हर बँक नदीच्या काठावर किती फ्रॉग होते फायू वन फ्रॉग जम्प इन टू वॉटर या वन फ्रॉगने काय केलं पाण्यात उडी घातली काउंट हाऊ मेनी फ्रॉक्स आर ऑन द रिव्हर बँक नाऊ बघा या फाईव्ह फ्रॉकपैकी एकाने पाण्यात उडी टाकली नदीमध्ये मग किती राहिले आता वन टू थ्री फोर बघा इथे हॉरिझंटल लाईनमध्ये सब्ट्रॅ सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल मांडलेलं आहे बघा फायूव मायनस वन फायू फ्रॉगमधून वन मायनस केला फ्रॉक किती राहिले इजिकल टू एखादाची पाच बोटं काढा आणि त्यातून एक बोट कमी करा किती राही राहतात फोर किती राहतात फोर तुम्ही इथे फोर नंबर लिहायचा आहे बॉक्समध्ये कोणता नंबर लिहाल फोर प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे फोर नंबर प्रत्येकाने बॉक्समध्ये लिहायचं आहे आता ही कोणती मांडणी मांडणी आहे ही व्हर्टिकल मांडणी आहे उभ्या मांडणीच्या स्वरूपात हे वजाबाकीचं म्हणजे सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला उ आडवी मांडणी उभी मांडणी समजली पाहिजे बघा ही कोणती मांडणी आहे उभी मांडणी आणि ही आडवी मांडणी मग उभ्या मांडणीमध्ये एक्झाम्पल मांडताना बघा इथे संख्ये मोठ्या संख्येमध्ये खाली एक छोटी संख्या दिलेली आहे आणि हे चिन्ह कसलं आहे सबट्रॅक्शनचं मायनस हे चिन्ह दिलेलं आहे मग इथेसुद्धा फाईव्हमधून वन मायनस केला किती राहतात करा बरं आताच्या बोटांवरती फाईव्ह फाईव्ह बोटांमधून एक बोट कमी करा किती फिंगर्स राहतील फोर मग इथे तुम्ही बॉक्समध्ये फोर हा नंबर लिहायचा आहे समजलं सर्वांनी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा लिहायचं आहे आणि नोटबुकमध्ये सुद्धा त्यानंतर सर्वांनी पेज नंबर थर्टी थ्री बघायचं आहे बघा तुम्हाला इथे काय दिसत आहे पिक्चर दिलेलं आहे तिथे काय आहेत एक जाईत आणि हे सुद्धा पिक्चर दिलेलं आहे दोघ पिक्चरचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे द अबाउ पिक्चर्स आर ड्रॉन बाय अवर फ्रेंड्स मेक स्टोरीज फॉर द पिक्चर्स कॅन यू ड्रॉ सम सिमिलर पिक्चर्स अँड आस्क युअर फ्रेंड्स टू मेक अ स्टोरी बघा तुम्ही या चित्रांचं काय करायचं आहे वरील चित्र जे रेखाटलेले आहेत त्याचं तुम्ही काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रासाठी तुम्हाला कथा बनवायची आहे आणि अशीच काही चित्रे तुम्ही काढू शकतात आणि आपल्या मित्रांनासुद्धा कथा सांग मित्रांना कथा करण्यास सांगू शकतात बघा इथे एक मुलगा आहे त्या मुलाच्या हातात काय दिसत आहे तुम्हाला काय दिसत आहे बलून्स आहेत काही बलून्स त्याने काय केले सोडून दिले आकाशात सोडून दिलेले आहेत काही बलून्स मग बघा सोडून दिलेले आहेत मग त्याच्या हातात किती बलून्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सोडलेले बलून्स किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट बलून्स आहेत त्याने सोडून दिलेले तुम्ही सुद्धा याप्रमाणे वरती जे चित्रामध्ये जे पिक्चर दिलेलं आहे त्यावरून तुम्ही स्टोरी तयार करू करायची आहे तसेच बघा या बलून्स वरती जे लिहिलेलं आहे या सर्व वर्डचं मिनिंग काय होतं काय आपल्याला समज त्या मिनिंगचं त्या वर्डचं मिनिंग, मिनिंग हे मायनस स्वरूपातच आपल्याला मिळतं बघा इटन इटन मीन्स खाल्ले म्हणजे कमी के खाल्ले स्पेंट मीन्स खर्च करणे गिव्हन मीन्स जी आय एन गिव्हन मीन्स दे दिले सप्ट्रॅक्टेड मीन्स वजाबाकी त्यानंतर फ्यू अवे मीन्स उडून गेले लेफ्ट मीन्स डावा डिक्रीज मीन्स कमी झाले त्यानंतर टेकन अवे काढून घेतले रिमेंड रिमेंडेड मीन्स रिमेंड मीन्स शिल्लक किंवा राहिलेले या सर्वांचं वजाबाकी करताना हे वर्ड्स तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये येतातच बघा खाली काय दिलेलं आहे टेकिंग अवे अ स्मॉलर नंबर फ्रॉम अ बिग नंबर इज कॉल्ड सबट्रॅक्शन बघा सबस्ट्रॅक्शन करताना केव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची असते काढून टाकायची आहे कमी करायची आहे यालाच काय म्हणतो आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करणे यालाच काय म्हणतात वजाबाकी इज कॉल्ड सबट्रॅक्शन इट इज शोन बाय द साईन त्याचं साईन कोणतं आहे बघा मायनस हे बघा कॉमामध्ये दिलेलं आहे एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे हे साईन याला काय म्हणतात हे मायनसचं साईन आहे काय आहे वजाबाकीचं साईन याला काय म्हणतात मायनस रीड डॅज मायनस यालाच आपण काय म्हणतो हे चिन्ह वजाबाकी दाखवते वजा या चिन्हास आपण मायनस म्हणतो राईन सर्वांच्या लक्षात हे चिन्ह असल्यावरती प्रत्येकाने मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करायची आहे हे लक्षात ठेवायचं उदाहरणामध्ये हे चिन्ह असल्यास एका संख्येतून दुसरी संख्या कमी करून टाकायची आहे त्यानंतर सर्वांना वजाबाकी समजली असेल हां सबट्रॅक्शन मीन्स कमी करणे काढून टाकणे त्यानंतर बघा पेज नंबर थर्टी फोर ऑब्झर्व्ह द पिक्चर्स अँड फील इन द बॉक्सेस तुम्ही चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि जो बॉक्स दिलेला आहे तुम्हाला हा या बॉक्समध्ये तुम्ही काय करायचं आहे नंबर लिहायचा आहे बघा एक नंबरच्या बॉक्समध्ये काय दिसत आहेत मला स्मायली फेस दिसत आहे ते किती आहेत टू आहेत किती आहेत किती आहेत सॉरी किती आहेत थ्री आहेत किती आहेत थ्री थ्री आहेत मग बघा तुम्हाला या थ्री फेसमजमधून वन फेसवरती काय दिलेली आहे रेषा म्हणजे तो कमी केलेला आहे मग थ्रीमधून वन, वन वन फेस कमी केलेला आहे मग मा थ्री मायनस वन बघा इथे बॉक्समध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे इथे एक्झाम्पल दिलेलंच आहे इथे थ्री मायनस हे मायनसचं चिन्ह आहे मायनस वन इज इक्वल टू काय राहतील थ्री बोटांमधून वन म वन फिंगर तुम्ही म्हणजे एक बोट कमी करा किती राहतात टू तुम्ही इथे टू नंबर लिहून घ्यायचा आहे बघा इथे पेजसुद्धा एक कट केल्यावरती थ्रीमधून वन कट केल्यावरती किती राहतात कमी केल्यावरती टू वन टू त्यानंतर दोन नंबरचं एक्झाम्पल सर्वांनी बघायचं आहे स्टार्स दिलेले आहेत काय आहे स्टार्स किती आहेत वन टू वन टू थ्री फोर मग या फोर स्टारमधून किती स्टार कमी केलेले आहेत हे टू स्टार काय केलेले आहेत कमी केले आहेत मग किती राहिले वन टू किती राहिले वन टू ते इथे तुम्हाला दिलेलेच आहेत इथे एक्झाम्पलसुद्धा मांडणी स्वरूपात दिलेलं आहे फोर मायनस टू इज इक्वल टू फोर म फोर फिंगरमधून म्हणजे तुमच्या हाताच्या फोर बोटांमधून दोन बोटं कमी करा किती राहतात टू इथेसुद्धा आन्सर काय आलेलं आहे टू चालेलं आहे त्यानंतर ट्रँगल दिलेले आहेत किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह बघा खाली बॉक्समध्ये फाईव्ह नंबर आहे मग या फाईव्ह इथेसुद्धा बघा या फाईव्ह ट्रँगलमधून टू ट्रँगल काय करायचे आहेत काढून टाकायचे आहे वन टू किती राहिले वन टू थ्री बघा किती राहिले आपले ट्रँगल वन टू थ्री मग फाईव हाताच्या प पाच गोट फाईव्ह फिंगरमधून फाईव्ह फिंगर्समधून मायनसचं चिन्ह आहे म्हणजे कमी करायचे किती फिंगर्स टू मग मा फाईव्ह मायनस टू करा बरं सर्वांनी हाताच्या बोटांवरती किती राहतात थ्री समजलं सर्वांना त्यानंतर बघा इथे सुद्धा स्क्वेअर दिलेले आहेत किती आहेत वन टू थ्री मग या थ्री स्क्वेअरमधून टू स्क्वेअर काय करायचे आहेत कमी करायचे आहेत मग किती राहिले बघा बरं सर्वांनी इथे बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे वन टू थ्री स्क्वेअर किती आहे थ्री स्क्वेअर त्यातून टू कमी केले किती कमी करायचे आहेत टू मग किती राहिले किती फेस किती स्क्वेअर राहिला वन इथे बॉक्समध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे हा वन आहे काय आहे वन व्यवस्थित बॉक्समध्ये तुम्ही लिहायचं आहे नंबर व्यवस्थित टाकायचे आहे आणि उदाहरण समजून घ्यायचं आहे सर्वांनी बघा तुम्हाला सबट्रॅक्शनचं मिनिंग हे आता या एक्झाम्पलवरून कळालंच असेल सबस्ट्रॅक्शन मीन्स वज कमी करणे काढून टाकणे हे तुमच्या डोक्यात कायमचं फिक्स करायचं आहे हे चिन्ह जेव्हा असेल वजाबाकीचं तेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची आहे काढून टाकायची आहे कमी करायची आहे आणि आलेलं जे काही नंबर असेल ते आपलं ॲन्सर असेल हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा एक्झाम्पल सोडवायची आहेत समजलं सर्वांना धन्यवाद